मिटमिटा येथील गट नंबर 307 मधील 20 हेक्टर जमीन पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी महानगरपालिकेला देण्यात आली आहे। ही जमीन सफारी पार्क करिता हस्तांतरित करावी असा प्रस्ताव महानगरपालिकेने शासनाकडे सादर केला आहे। नुकत्याच मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत देखील तशी विनंती करण्यात आली असे सूत्रांनी सांगितले। राज्य सरकारने मिटमिटा येथील गट नंबर 307 मधील 40 हेक्टर जमीन महापालिकेला सफारी पार्क साठी दिली आहे। त्यासोबतच याच गट नंबर मधील 20 हेक्टर जमीन ही प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी मंजूर करण्यात आली। सफारी पार्क जवळ घरकुल योजना राबवणे योग्य ठरणार नसल्यामुळे इतर ठिकाणी घरकुल योजनेसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेने केली आहे। शासनाने देखील त्यास तत्वतः मान्यता दिली आहे, परंतु अद्यापही 20 हेक्टर जमीन प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी मंजूर असल्याचे कागदपत्री दिसून येत आहे। सफारी पार्कचा विस्तार करून त्या ठिकाणी वाघ आणि बिबट्यांची सफारी घडवून आणण्यासाठी जागेची मागणी करण्यात आली आहे। मिटमिट्यातील गट नंबर 307 मधील 17 हेक्टर आणि गट नंबर 56 मधील 41.69 हेक्टर अशी एकूण 58.59 हेक्टर जमीन मागणीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला। मनपा प्रशासक अस्तिकुमार पांडे यांनी सफारी पार्कसाठी स्मार्ट सिटीतून 147 कोटीचा निधी मंजूर केला। तसेच वाघ आणि बिबट्यांची सफारी घडवून आणण्यासाठी 58.69% जमिनीचा प्रस्ताव आणि त्यासोबतच प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी 20 हेक्टर मंजूर केलेली जमीन सफारी पार्कला हस्तांतरित करण्यात यावी असा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे सादर केला आहे।